सुप्रभात विद्यार्थी मित्रों, आपलं TYBA मराठी आजू काही पेपर आहे। DSC मराठी F ललित गद्य लेखनाचा अभ्यास आणि आपलं जे काही संपादित पुस्तक आहे ललित रंग, या पुस्तकामध्ये स्त्री विषयक निवडक ललित गद्यांचा समावेश केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत जे काही चार लेक्चर जे काही दिलेले आहेत आणि या चार लेक्चरच्या माध्यमातून ललित गद्य संकल्पना, स्वरूप, वैशिष्ट्ये, 1950 पूर्वीचं ललित गद्य साहित्याचे स्वरूप, 1950 नंतरचं ललित गद्य साहित्याचं स्वरूप, त्यानंतर 1975 नंतर ललित गद्य साहित्याचं स्वरूप आणि आज गायकपर्यंत ललित साहित्याचा संक्षिप्त जो काय आढावा जो काय तो आतापर्यंत आपण घेत आहोत। विद्यार्थी मित्रों, काल आपण गोडसे भटजीचं जे काही माझा प्रवास, गोविंद हरिफडके यांचं माझी तीर्थयात्रा, काकासाहेब कालेलकर यांचं हिमालयाचा प्रवास, लोकमाता आमच्या देशाचं दर्शन, हे जे काही ललित निबंधकार जे काहीत, या ललित निबंधकारांच्या साहित्याबद्दल आपण थोडक्यात चर्चा केलेली आहे। त्यानंतर पुढचा जो काही ललित निबंधकार जो का आहे तो आहे अनंत कानेकर। अनंत कानेकर हे मराठी साहित्यातील एक प्रसिद्ध लेखक आहेत। त्यांनी कथा, कादंबऱ्या, अनेक साहित्यकृती ज्या काही त्यांनी लिहिलेल्या आहेत। परंतु विद्यार्थी मित्रों, आपल्याला फक्त त्यांचं ललित लेखनाबद्दलचा थोडक्यात विचार करायचा आहे। मागच्या तासिकेला आपण त्यांच्या धुक्यातून लाल ताऱ्याकडे हे जे काही प्रवास वर्णनपर जे काही ललित साहित्य जे काही, त्या ललित साहित्याचा आपण थोडक्यात परामर्श घेतला होता। थोडक्यात आपण परामर्श घेतला होता। युरोप व रशिया येथील जे काही वर्णन जे काय आहे ते त्यांनी या ललित लेखनाच्या माध्यमातून केलेलं आहे। अनंत कानेकर हे एक पत्रकार होते आणि पत्रकार असल्यामुळे काही जे काही नामांकित जे काही पत्रकार जे का असतात, त्या पत्रकारांना शासन जे का असतं ते परदेश दौऱ्यावर घेऊन जातं आणि परदेश दौऱ्यावर घेऊन गेल्यानंतर मग या अनंत काणेकरांना जेव्हा हा परदेश दौऱ्यावर ते जेव्हा गेले युरोपमध्ये आणि रशियामध्ये, आणि रशियामध्ये गेल्यानंतर तिथल्या रशियातील साम्यवाद असेल, मार्क्सवाद असेल, तिथलं जे काही माणसं जे का आहेत ते कशी जीवन जगतात, त्यांच्याबद्दलच्या ज्या काही भावना ज्या का आहेत, त्या भावनांचं चित्रण एक प्रकारे अत्यंत सुंदर पद्धतीने त्यांनी केलेलं आहे। विद्यार्थी मित्रों, त्यांनी आमची माती आमचं आकाश हे जे काही पुस्तक जे काय त्यांनी ते सुद्धा त्यांनी भारतातील जे काही विविध जे काही प्रांत जे काय आहेत त्या प्रांतामध्ये भ्रमंती केल्यानंतर त्याचंही चित्रण त्यांनी त्या पुस्तकातून केले आहे। अनंत कानेकरांबद्दल आपण मागच्या तासिकेला सर्व सविस्तर पाहिलेलं आहे। त्यानंतर कानेनकरांनंतर राबी जोशी, रामचंद्र भिकाजी जोशी यांचं वाटचाल आणि मजल दरमजल नावाचं जे काही ललित लेखनपर जे काही पुस्तक जे काय आहे, त्या ललित लेखनपर पुस्तकातून जीवनाबद्दलची वाटचाल जी काही, त्या वाटचालीचं चित्रण त्यांनी त्या कवितेच्या माध्यमातून केलेलं आहे। त्यानंतर मराठी साहित्यातील प्रसिद्ध कथाकार जे काय आहेत, गंगाधर गाडगीळ हे कथाकार म्हणून जसं प्रसिद्ध आहे, नव कथाकार म्हणून त्यांना प्रवर्तक मानलं जातं, परंतु या गंगाधर गाडगिळांनी
ललित साहित्यामध्ये सुद्धा आपला जो काय ठसा जो काय तो त्यांनी उमटवलेला आहे. त्यांनी गोपुराच्या प्रदेशात हे जे काही ललित लेखनपर जे काही पुस्तक त्यांनी लिहिलं आणि त्या ललित लेखनपर पुस्तकाच्या माध्यमातून दक्षिण भारतातील जे काही जीवन जे काय दक्षिण भारतामधले म्हणजे आसाम असेल मिझोराम असेल जे काय असतील तर या राज्यामधल्या जे काही मानवी जीवन जे काय तिथलं लोकजीवन जे काय तिथलं संस्कृती जी काय तिथला निसर्ग जो काय तिथलं पर्यावरण जो एक आहे या पर्यावरणाचं तिथल्या संस्कृतीचं इतकं मनोवेदक दर्शन घडवलेलं आहे की आपण जेव्हा ते पुस्तक वाचतो त्यावेळेस आपल्याला आसाममध्येच आपण फिरतो आहोत गुवाहाटीमध्येच आपण फिरतो आहे तिथलं ब्रह्मा नदीचं जे काय विशाल पात्र जे काय त्या विशाल पात्राला जणू काय आपण डोळ्यासमोर आपल्या उभं राहतं इतकं बारकाईने इतकं सूक्ष्म पद्धतीने वर्णन जे काय ते या ठिकाणी गंगाधर गाडगेंनी केले. एवढं नाही तर दक्षिण भारतातली जी काही संस्कृती जी काय ती इतर राज्यांपेक्षा तिथल्या संस्कृतीचं जे काही दर्शन जे काय तिथलं निसर्गाचं जे काय दर्शन जे काय ते सुद्धा अत्यंत मनोज्ञ पद्धतीने एक प्रकारे गंगाधर गाडगेंनी या पुस्तकाच्या माध्यमातून केले. त्यानंतर त्यांनी साता समुद्रापलीकडे हे सुद्धा एक ललित लेखनपर पुस्तक त्यांनी लिहिले. या पुस्तकाच्या माध्यमातून सुद्धा युरोपातील जो काही प्रवास जो काय त्या प्रवासाचं चित्रण त्यांनी केले. आता बहुतांशी लेखक जे काय ते परदेशवारीवर जेव्हा जायचे आणि परदेशवारीवर गेल्यानंतर तिथलं जीवन जे का असेल तिथली माणसं जे का असतील तिथली संस्कृती जे का असेल तिथलं लोकजीवन असेल तिथलं जे जे काय त्या ठिकाणी त्यांना भावलं त्याचं चित्रण बहुतांशी जे काही लेखक जे काय ते जेव्हा परदेशवारीवर गेले त्यांनी त्या त्या पद्धतीने केले. आता साता समुद्रापलीकडे या पुस्तकाच्या माध्यमातून सुद्धा गंगाधर गाडगेंनी युरोपाचं दर्शन जे काय ते आपल्या डोळ्यासमोर साक्षात उभं करण्याचं काम त्यांनी केलं आहे. त्यानंतर प्रभाकर पाद्य नावाचा जो काही ललित साहित्यकार जो काय होऊन गेला या साहित्यशास्त्र या साहित्यकाराने सुद्धा अगस्तीच्या अंगणात व लोकनामा ही दोन ललित साहित्यपर पुस्तकं आहेत. मित्रो आपण फक्त ललित साहित्याचा एक धावता आढावा ज्याला आपण म्हणतो तो धावता आढावा आपल्याला घ्यायचा आहे कारण हा 100 वर्षाचा ललित साहित्याचा एक प्रवाह जो काय आहे आणि या प्रवाहामध्ये जे काय अनेक ललित साहित्यकार जे काय होऊन गेले या सर्वांचा नामोल्लेख जे काय आहे या नामोल्लेख जरी आपण जरी केला परंतु जे काय काही गाजलेले जे काही लेखक जे काय आहेत आणि त्यांच्या ज्या काही कलाकृती ज्या काय आहेत त्या कलाकृतींबद्दलच आपण थोडक्यात परामर्श घेत आहोत. आणि म्हणूनच प्रभाकर पाद्य यांनी सुद्धा अगस्तीच्या अंगणात व लोकनामा असे दोन ललित लेखनपर पुस्तक आहेत. कारण तुम्ही सुद्धा रनिंग नोट्स काढायचे आहेत कारण एका वाक्यामध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं अगस्तीच्या अंगणात हे ललित लेखनपर पुस्तक टिंबटिंब या लेखकाने लिहिलेलं आहे किंवा लोकनामा हे ललित लेखनपर पुस्तक टिंबटिंब या लेखकाचे आहेत किंवा साता समुद्रापलीकडे हे जे काही युरोप प्रवासा दौऱ्याचं पुस्तक टिंबटिंब यांनी लिहिलं आहे किंवा वाटचाल हे जे काही ललित लेखनपर पुस्तक टिंबटिंब यांनी लिहिले. म्हणून मी आपण तुम्ही जेव्हा लेक्चर ऐकत असाल व्हिडिओ जेव्हा पाहत असाल त्यावेळेस तुम्ही या सर्व एका वाक्यात किंवा वस्तुनिष्ठ जे काही प्रश्न जे काय ते तुम्ही घरबसल्या तयार करू शकतात. म्हणून मित्र हो त्यांनी जे काही लिहिलेल्या ज्या काही साहित्यकृती ज्या काय आहेत त्या साहित्यकृतींची नावं आणि लेखकांची नावं जी काय ती तुम्ही लक्षात ठेवायची आणि म्हणून आज प्रभाकर पाद्य यांच्या दोन साहित्यकृतींची किंवा ललित लेखनाची नावं लक्षात ठेवायची एक म्हणजे अगस्तीच्या अंगणात आणि दुसरं आहे लोकनामा. हे दोघंही जे काय ललितपर जे काय पुस्तकं आहेत ते अतिपूर्व आशिया आणि जपान या दोन देशांचं दर्शन या दोन पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे. आता जपानचं वर्णन जे काय त्यांनी ते लोकनामा या ललित साहित्याच्या ललित साहित्यातून केले आहेत किंवा ललित लेखनपर पुस्तकातून केले आहेत. आता जपान हे 1945 दुसऱ्या महायुद्धामध्ये
पूर्णपणे बेचिराज झालेलं होतं। परंतु जेव्हा प्रभाकर पाध्ये हे जपानला गेले आणि 45 मध्ये ज्या हिरोशिमा आणि नागासाकीमध्ये जेव्हा अमेरिकेने बॉम्ब हल्ला केला आणि कितीतरी माणसं जे काय ते मृत्युमुखी पडले, कितीतरी माणसं जे काय ते जायबंदी होऊन गेले, अपरिमित अशा प्रकारचं नुकसान झालं, परंतु तरीसुद्धा हा जपान जो काय देश जो काय आहे हा फिनिक्स पक्षाप्रमाणे कसं त्यांनी एक प्रकारे प्रगती केली, भरारी मारलेले आहेत, त्याचं अत्यंत विदारक चित्रण जे काय आहे ते प्रभाकर पाध्यांनी या ललित साहित्याच्या माध्यमातून व्यक्त केले। कारण जपानमध्ये असणारा जो काही माणूस जो काय आहे, त्यांचा जो काय स्वाभिमान जो काय आहे, त्यांचे जे काही देशाबद्दलची जी काही कळकळ जी काय आहे की आपल्या देशाच्या विकासासाठी एक प्रकारे राष्ट्रीय प्रेम जे काय म्हणतो आपण, ते राष्ट्रप्रेम त्यांच्या अगदी नसानसामध्ये भरलेलं आहे। आणि म्हणून राष्ट्राच्या उभारणीसाठी त्यांनी जीवापाड मेहनत केली, संपूर्ण जपानमधल्या सर्व लोकांनी जीवापाड मेहनत केल्यामुळे एक महासत्ताला बरोबर टक्कर देण्याची क्षमता आज त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे। आणि म्हणून जपान आज संपूर्ण जगामध्ये एक स्वयंपूर्ण राष्ट्र म्हणून त्यांची गणना केली जाते, जे राष्ट्र दुसऱ्या महायुद्धामध्ये पूर्णपणे पेचराग झालं होतं, उद्ध्वस्त झालं होतं, परंतु राष्ट्राबद्दल जर प्रेम जर राहिलं, स्वाभिमान जर राहिला, राष्ट्राबद्दल जर निष्ठा जर राहिली, तर या राखेतूनसुद्धा फिनिक्स पक्षाप्रमाणे आपल्याला प्रगती करता येऊ शकते, हे त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून एक प्रकारे व्यक्त केलं आहे। त्यानंतर मग जयवंत दडवे यांनी जे काय ठणठण पान हे उर्फ नाव धारण करून ललित लेखन जे काय त्या ललित लेखनासाठी त्यांनी लौकिक आणि लोक नावाचं पुस्तक त्यांनी लिहिले। आता तुम्हाला प्रश्न विचारला जाईल वस्तुनिष्ठमध्ये, ठणठण पाळ हे टोपण नावाने ललित लेखन लिहिणारे लेखक टिंबटिंब हे आहे, तर त्यावेळेस तुम्ही नाव लक्षात ठेवायचं, जयवंत दळवी हे आधुनिक काळातले एक फार मोठे लेखक आहेत, नाटककार आहेत, आणि त्यांनी लोक आणि लौकिक नावाचं ललित लेखनपर पुस्तक लिहिलं आहे। आणि या पुस्तकातून त्यांनी अमेरिकन लोकजीवनाचं इतके गमतीदार चित्रण केलेलं आहेत आणि इतकं चटकदार वर्णन केलं आहेत की आपल्याला असं वाटतं ते पुस्तक वाचत असताना की जणू काही आपण अमेरिकेच्या दौऱ्यावर आहोत, अमेरिकेचाच आपण प्रवास करत आहोत, इतके हुबेहूब तिथले माणसं जे का असतील, तिथले प्रसंग जे का असतील आणि तिथलं जो काही प्रदेश जो का असेल त्या प्रदेशाचं वर्णन अत्यंत उपयोग करण्याचं काम जयवंत जयवंत दळवी यांनी या लोक आणि लौकिक या प्रवास वर्णनपर पुस्तकाच्या माध्यमातून व्यक्त केलं आहे। त्यानंतर बाळ गाडगीळ जे काय आहेत यांचं गवाळ ग्रंथ हसायचं नाही हे जे काय दोन ललितपर पुस्तक आहेत तेही आजच्या युगातले एक प्रसिद्ध ललित लेखन साहित्यकार आहेत, त्यांचाही आपल्याला या ठिकाणी थोडक्यात विचार करावा लागेल। त्यानंतर डॉक्टर वसंत आवसरे यांनी लाल नदी निळे आकाश हे जे काही ललित लेखनपर जे काही पुस्तक लिहिले आहेत या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी सुद्धा आसाम हे जे काही आपलं दक्षिणेकडचं जे काही राज्य आहे या राज्याचं चित्रण त्यांनी केलं आहे, जिथं सर्व चहाचे मळे आहेत, निसर्गाने नटलेला हा प्रदेश आहे, खनिज तेल आहेत, आणि त्यामुळे आसामाचं दर्शन लाल नदी निळे आकाश एक प्रकारे ब्रह्मपुत्रा नदी असेल, तिथल्या कोयड्याच्या विहिरी असतील, त्या सर्वांचं ऑइलच्या त्या ठिकाणी मोठमोठ्या कंपन्या असतील, याचंही दर्शन त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून लाल नदी आणि निळे आकाश या ललित लेखनाच्या पुस्तकाच्या माध्यमातून व्यक्त केलं आहे। असं थोडक्यात आपल्याला या ललित गद्य लेखनाचा आढावा घेत असताना आपल्याला सांगता येईल। त्यानंतरचा थोडक्यात परामर्श जो काही 1990 नंतर तर 2000 पर्यंत जे काही ललित साहित्य जे काय त्याचा पुढच्या तासिकेला आपण परामर्श घेऊ।